कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। कचरेवाडीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातल्या 8 लोकांना केले संस्थात्मक क्वारंटाईन। तासगाव तालुक्यातील कचरेवाडी येथील बाधित रुग्णाच्या निकटवर्तीय संपर्कात आलेल्या 8 लोकांना तासगाव येथे संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे। तसेच सदर रुग्णाच्या भाऊजईस मिरज येथील कोविड कक्षात पाठवण्यात आले आहे। आज सकाळी कचरेवाडीस तहसीलदार कल्पना ढवळे, तासगाव पोलीस स्टेशनचे PI BDO या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। गाव सील करण्यात आले आहे। गावात बफर झोन आणि कंटेनमेंट झोन घोषित करत गावाकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत। आज सकाळी आरोग्य विभागाने संपूर्ण गावात घरोघर जाऊन सर्वे केला आहे। तसेच ग्रामपंचायतीने गावात जंतुनाशकाची फवारणीही केली आहे। गावात चिंतेचे वातावरण असून गावात बंद पाळण्यात आला आहे। कोरोना पॉझिटिव्ह आमच्या गावाला, म्हणजे असं छोट्याशा गावाला नकोच होता, पण परंतु पण काय झालं हे छोट्याशा गावात, म्हणजे आम्ही एवढं चिंतित पडलो आहे गाव सगळं। ते आता परवा नेहऱ्यापासून त्यांचा रिझल्ट आल्यापासून आम्ही गावात, म्हणजे सगळं गावच्या लोकांनी पण आम्हाला सहकार्य केलं। आज सगळ्या तहसीलदार मॅडम वगैरे, BDO मॅडम, तलाठी मॅडम, त्या सगळ्या हजर होत्या इथं। आणि गावातने आम्ही आता कालपासून फवारण्या वगैरे 2-4 फवारण्या आमच्या गावात चालू केले आम्ही त्याच्या सगळ्या। नंतरही गावातली जी लोकं आहेत त्यांची व्यवस्था वगैरे करायचं, आमची पोलीस पाटील वगैरे अगदी चांगल्या रीतीने काम पार पाडत होती। गावची लोकसंख्या आमची 690, ह्यात कोरोना आल्यामुळं
अगदी गावाला झोप सुद्धा नाही. आज 5-6 दिवस झालं आणि आता आम्ही ती क्वारंटाईनवर 8 लोक ठेवलेत. एक पॉझिटिव्ह निघालाय, 8 लोकांना आम्ही नेलंय तिथं. मी विठ्ठल तुकाराम सूर्यवंशी, माजी सरपंच कचरेवाडी. या गावामध्ये कोरल्याहून 18 तारखेस एक फॅमिली आली आणि त्यामध्ये जो कोरोना बाधित रुग्ण आहे त्याच्या संबंधित असणारे सर्व व्यक्ती आज इथून क्वारंटाईन केलेले आहेत. त्या अगोदर आम्ही घेतलेली उपाययोजना म्हणजे 18 तारखेला आल्यानंतर त्यांना आम्ही कुठेही बाहेर जाऊन दिलं नाही, त्यांना होम क्वारंटाईन केलं, तिकडचे एरिया पॅक केला होता, सील केला होता. तर आत्ता गावाच्या बाबतीत जर विचार केला तर आम्ही कुठलेही संक्रमण होऊ नये यासाठी पूर्ण खबरदारी घेतलेली होती आणि त्यानंतर कोरोनाबाधित रिपोर्ट आल्यानंतर आम्ही गावच्या सीमा पूर्ण सील केलेल्या आहेत आणि तिथं प्रशासकीय सर्व पोलीस अधिकारी वगैरे त्या ठिकाणी आहेत. तर पूर्णपणे आम्ही दक्षता घेतली आहे आणि फक्त इथून पुढं काय संक्रमण होऊ नये ह्याची पूर्ण खबरदारी घेऊन पूर्ण गाव सील केलेलं आहे. कुणी बाहेर जात नाही किंवा आत येत नाही. गावामध्ये ते कुटुंब आल्यानंतर आणि त्याच्या अगोदरही आम्ही औषध फवारणी केलेल्या आहेत. शिवाय काल कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर नंतरही आम्ही ह्या ठिकाणी पूर्णपणे निर्जंतुकी करून घेतलेलं आहे आणि पूर्ण आम्ही बाकीची खबरदारी घेतलेली आहे गावची. काल कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यापासून प्रशासनाच्याकडे वतीनं याची गंभीर दखल घेऊन गावामध्ये औषध फवारणी, प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त, बफर झोन वगैरे 4 चौक्या लावलेल्या आहेत. प्रत्येक चौकीवरती 2 पोलीस आणि 2 होमगार्ड यांचा पहारा चालू आहे. गावामध्ये कोणालाही प्रवेश नाही किंवा गावातून बाहेर कोणालाही जाऊन दिलं जात नाही आणि आरोग्य पथकानेही त्यांची चांगली तपासणी करून प्रत्येक घरोघरी जाऊन सर्वे केलेला आहे आणि प्रशासनाकडून चांगली कामगिरी चालू आहे. वज्रधारी न्यूजच्या विश्वसनीय बातम्या आता मिळतील तुमच्या व्हॉट्सअपमध्ये. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा हा नंबर.